सब्सक्राइब करा महानुभाव प्रतितिपंथ चैनल ला तो बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करने साथी। दंडवत प्रणाम। जय श्री कृष्ण। मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतितिपंथ या चैनल मध्ये। कालच्या सत्रामध्ये आपण उद्धव गीतेतील ओवी क्रमांक 117 पर्यंत आपण त्या ओव्यांचं अध्ययन केलं, त्या आपण समजून घेतलेले आहेत। तर आजच्या सत्रामध्ये आपण 118वी ओवीपासून समोरच्या ओव्याचं अध्ययन करणार आहोत। आणि या समोरील ओव्यांमध्ये उद्धव देव जे आहेत ते उद्धव देव पुन्हा अप्राप्ती भावत आहेत परमेश्वराला, श्रीकृष्ण भगवंताला। म्हणजे त्यांची जी इच्छा झालेली आहे निर्धामाला जाण्याची, त्या इच्छेपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न उद्धव देव या पुढील ओव्यामध्ये करत आहेत। तर आपल्या या मूळ विषयाकडे जाऊया आपण जास्त उशीर न करता। आणि दररोजचे व्हिडिओ जे तुम्हाला आवडतात त्याचप्रमाणे हा व्हिडिओ फार छान होणार आहे, तर नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आजचाही आवडेल। आणि म्हणून या व्हिडिओला तुम्ही लगेच लाईक करा। आणि नवीन दर्शक कोणी आले असतील या चॅनलवर तर लगेच या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला असे नवनवीन उद्योगीतेचे जे व्हिडिओ आहेत ते तुमच्यापर्यंत दररोज पोहोचत राहतील। तर चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया। दंडवत हो, पैजा सांडूनी श्री चक्रधरा, तू आहात वसिले जयाच्या कैवारा, तया पार्था धनुर्धरा का विसंबता। पैजा सांडोणी श्री चक्रधरा, पैजा सांडून तुम्ही पैज घेतलेली होती महाभारतामध्ये की मी हातामध्ये शस्त्र उचलणार नाही, निशस्त्र राहील पूर्ण युद्धामध्ये, अशी पैज घेतलेली होती तुम्ही। परंतु तुम्ही ती पैज तोडून, पैज सांडून काय केलेलं आहे, तुवा हात वसिले जयाच्या कैवारा। हात वसिले म्हणजे हातामध्ये शस्त्र घेतलं तुम्ही, ज्यांच्या कैवारासाठी म्हणजे अर्जुनाच्या कैवारासाठी। त्या पार्था धनुर्धरा, त्या पार्थाला, त्या धनुर्धराला का विसंगता, का बर विसरून जात आहात तुम्ही, असं उद्धवदेव सांगतात इथे। अशी विनंती करतात श्रीकृष्ण महाराजांना की तुम्ही एवढे तुमचे जवळचे भक्त आहेत, तुम्ही त्यांना का बर सोडून जात आहात। अनेगी संकटी देवो द्रुपदीय करती घरटी, तरी तेच्या प्राणाची नाठी कवणा दीधली। कुंतीयेचा अनेकी संकटी देवो द्रुपदीय करती घरटी, अनेक संकट द्रौपदीवर अनेक संकट येऊन गेले, परंतु त्या प्रत्येक संकटाच्या वेळेस देवो द्रौपदी करती घरटी, म्हणजे द्रौपदीला प्रत्येक संकष्टापासून श्रीकृष्ण भगवंतांनी वाचवलेला आहे, तरी तियाच्या प्राणाची नाठी। तर अशा त्या द्रौपदीच्या प्राणाची नाठी म्हणजे त्या प्राणाचं रक्षण कोण करणार आहे बरं, कवणा दीधली। तर असं द्रौपदीच्या प्राणाचं रक्षण करण्यासाठी त्याची जबाबदारी तुम्ही कोणाला दिलेली आहे बरं, एरवी तर तुम्ही तिच्यावर कोणतंही संकष्ट जर आलं तर तुम्ही धावून जात होतात, पण आता तुम्ही जर जात आहात निजधामाला तर मग तिची जबाबदारी कोणावर तुम्ही सोपवलेली आहे बरं, असा प्रश्न उद्धवदेव करतात श्रीकृष्ण महाराजांना। कुंतीयेचा वनवासू गोसाविया होय असोसू, तरी तियाचिया जीविताचा मोसू घेऊनी कैसे जाता। कुंतीयेचा वनवासू गोसाविया होय असोसू, कुंती वनवासात गेली पांडवांसोबत, कधी गेली, हे जे 12 वर्षाचा वनवास होता त्यामध्ये द्रौपदी सोबत होती, परंतु ज्यावेळेस त्या लाक्षागृहामध्ये हे सापडतात सर्वजण, आणि त्यानंतर जो ते त्यांचा वनवास होतो, ते जे वनवासात जातात त्यावेळेस कुंती जी आहे पांडवांची आई ती सोबत होती त्यांच्या। तर कुंतीला ज्यावेळेस वनवास झाला, तुम्हा म्हणजे गोसाविया होय असोसू, तुम्हालाही तो त्रास कुंतीला जो होत आहे
तो तुम्हालाही सहन होत नव्हता, एवढी प्रिय तुमची ती कुंती, तुमची आत्या, तरी तिचा जीवितीचा मोसू घेऊन कसे जाता? तर अशा त्या कुंतीचा जीविताचा मोसू, म्हणजे कुंती ज्याच्यावर जगत आहे, ज्यांच्या जसं आता कुंती ज्या आहेत त्या कोण आहेत, तर प्रेमी आहेत, तर अशा त्या कुंती ते श्रीकृष्ण भगवंताकडे बघून जगत आहेत। कारण प्रेमिया जो असतो त्याचा आत्मा हा देव असतो, ईश्वर असतो। तर कुंती हा कुंती ज्या होत्या त्या प्रेमिया होत्या, आणि त्या चौकळीकीच्या प्रेमिया असल्यामुळे त्या भक्ताचं जीवन, जो चौकळीकीचा प्रेमिया जो भक्त आहे म्हणजे कुंती आहेत, त्या कुंतीचा जो प्राण होता तो कोण होते? तर श्रीकृष्ण महाराज होते। आणि म्हणून त्यांच्या जीवितांचा मोस, म्हणजे जसं आपण बघतो संसारामध्ये जर आपण पाहायला गेलं तर एखाद्या बाईचा जर सासरा वारला, सासू वारली, पतीही वारला, तर मग ती बाई काय म्हणत असते? आता काय आहे, आता लेकरांकडे बघून जगायचं, असं बोलत असते। त्याप्रमाणे इथं उद्धवदेव म्हणतात की कुंती जे जगत आहे ते काय त्यांच्या लेकराकडे बघून जगत नाही पांडवांकडे, तर ते तुमच्याकडे बघून जगत आहे की ईश्वर अवतार आहेत डोळ्याला पाहण्यासाठी, ते तुमच्या कुंतीच्या निरंतर स्मरणात आहात तुम्ही। आणि म्हणून ज्यांच्या कुंती जी आहे ती ज्यांच्या विश्वासावर ज्यांच्याकडे पाहून जगत आहे, म्हणजे श्रीकृष्ण भगवंताकडे पाहून जगत आहे, तो जो मोसू आहे म्हणजे तो जो माग आहे तो घेऊन कशी जात असा? तुमची आत्या तुमच्याकडे पाहून जगत आहे, आणि तुम्हीच गेला तर कुंती तरी कशी जगेल बरं? एवढी मोठी भक्तीन ते कशी काय जगणार? जी भक्त म्हणजे कुंती ही अशी भक्ती नव्हती की ज्यावेळेस श्रीकृष्ण महाराज म्हणतात माग आत्या तुला काय पाहिजे, आता श्रीकृष्ण भगवान साक्षात म्हणत आहेत की तुला काय पाहिजे माग, कुंतीनं जे मागितलं ते मिळालं असतं, परंतु कुंती काय म्हणते? मला फक्त दुःख दे, मला सुख नको, मला काही नको, मला फक्त निरंतर तू माझ्या स्मरणात राहायला पाहिजे असं मला काहीतरी दे। म्हणजे एवढी मोठी भक्तीन श्रीकृष्ण महाराजांची, आणि त्याही भक्तीला तुम्ही सोडून जात आहात, तुम्ही गेल्यानंतर ती मरणारच आहे, असं का करत आहात तुम्ही? प्रत्येक भक्ताची आठवण इथे करून देत आहेत उद्धव देव की या कारणामुळे का होईना श्रीकृष्ण महाराज प्रवृत्ती भंगवतील आपली निजधामाला जाण्यासाठी। अर्जुनाचं निमित्त सांगतात, द्रौपदीचं निमित्त सांगतात, प्रत्येक कुंतीचं निमित्त सांगतात, सर्व भक्तांची आठवण करून देत आहेत उद्धव देव इथे श्रीकृष्ण महाराजांना की या भक्तांची आठवण आल्यावर तरी श्रीकृष्ण भगवान जे आहेत ते निजधामाला जाण्याची जी त्यांची प्रवृत्ती आहे ते भंग करतील, ते सोडून देतील आणि इथेच राहतील, आटोकाट प्रयत्न करत आहेत उद्धव देव, हे आपल्याला या ओव्यांवरून लक्षात येईल। काही घेतले वो खटे, काहे विश्व केले हिमपुटे, जीवो धरणाचे पाटे फुटे, जी कवणा दीधले। काही घेतले ओखटे, असं काय ओखटे घेतलं तुम्ही आमच्या मनामध्ये की हे विश्व केले हिमपुटे, किंवा काही घेतले हिमपुटे, काही घेतले ओखटे, म्हणजे तुमच्या मनामध्ये नेमकं ओखटं म्हणजे असं या द्वारकेमध्ये किंवा आमच्याविषयी असं काय वाईट वाटलं तुमच्या मनामध्ये की तुम्हाला इच्छा झाली हे द्वारका नगरी सोडून या भक्तांना सर्वांना सोडून निजधामाला जाण्याची, असं कशामुळे वाटलं तुम्हाला? काहे विश्व केले हिमपुटे, हिमपुटे म्हणजे ह्या विश्व जे आहे त्या विश्वाचं हृदय म्हणजे कोण आहे? तर श्रीकृष्ण भगवंत आहेत। आणि तुम्ही गेल्यानंतर ह्या विश्वाचं जे हृदय आहे तिथे काय होईल? तर विस्फोट होईल। तर असं तुम्ही या विश्वाच्या हृदयामध्ये विस्फोट करण्याचं का विचार करत आहात? जीवधरणाचे पाटे फुटे, जी कवना दिदले, जे जीवधरणाचं काम आहे जे तुमच्यावर अवलंबून होतं सर्व या जीवाचं उद्धारण करण्याचं, तर ते जे काम आहे त्याचे जे पाटे फुटे म्हणजे तुमच्यावर जे वस्त्र टाकलेलं होतं जीवधरणाचं कार्य करण्याचं, ते कवना दिदले म्हणजे ते कोणाला दिलं बरं तुम्ही? कवण हो जी आणि कू केला ज्ञान छत्रीचा चाळकू, मुक्ती साम्राजी सेस चौकू कवणा भरिले। कवण हो जी आणिकू, दुसरं कोण आहे बर ज्याला तुम्ही या ज्ञानरूपी छत्राचा चालक केलेला आहे, या ज्ञानरूपी छत्राचा मालक केलेला आहे, पती केलेला आहे, म्हणजेच काय? तर या ज्ञानरूपी छत्राचा छत्रपती असं तुम्ही कोणाला केलेलं आहे?
मुक्ती यमरा मुक्ती साम्राज्य शेष चौकू या मुक्तीच्या साम्राज्याचा शेष चौक कोणा भरला जी, जसं आपण बघतो मोठे मोठे लग्न समारंभ असतात त्याच्यामध्ये चला शेष भरा असं बोलतात, म्हणजे काय करतात पूर्ण कपाळावर असं कुंकू लावतात आणि त्याच्यावर अक्षता भल्या मोठ्या असे एवढे मोठे अक्षत असे लिंबून टाकतात पूर्ण, त्याला शेष भरणं असं बोलतात. तर हा जो मानाचा म्हणजे मुक्ती साम्राज्याचा शेष जो आहे तो कोणा भरला, कोणाच्या कोणाला भरला तुम्ही शेष तसा, आणि या ज्ञानरूपी छत्रीचा छत्रपती कोणाला तुम्ही केलेला आहे, या ज्ञानरूपी छत्राचा मालक तुम्ही कोणाला केलेला आहे असं उद्धवदेव इथे श्रीकृष्ण भगवंतांना प्रश्न करतात. विज्ञान घणी आनंदी देवे कवणू केला तळपदी वेधवंतीची सुदली मुदी कवणाचा हाथी. विज्ञान ते दोन्ही, जे दोन्ही विज्ञान जे घणी म्हणजे निविड होते आणि त्या विज्ञानाद्वारे श्रीकृष्ण भगवंत बरेच जणांना आनंदही द्यायचे. तर देवे कौनुकेला दळपदी, त्या विज्ञानाचा दळपदी म्हणजे त्या विज्ञानरूपी समूहाचा जो प्रमुख आहे तो प्रमुख कोण केलेला आहे, कोणाला केलेला आहे तुम्ही. वेदवंतीची सुदली मुदी कौणाचा हाती, वेदवंती म्हणजे जी प्रेम शक्ती आहे ईश्वराची, त्या प्रेम शक्तीची जे प्रेम शक्ती रूपी मुदल मुदी आहे, मुदी म्हणजे काय तर अंगठी, ती कोणाच्या हातामध्ये घातली बरं, कोणाच्या अवतार कोण अवतार आहे ईश्वराचा असा ज्यांच्या तुम्ही प्रेम शक्ती म्हणजे वेद शक्तीची मुदी जी आहे ती त्या दुसऱ्या अवताराच्या किंवा दुसऱ्याच्या कोणाच्या तरी सांभाळी घातली आहे आणि ते प्रेम शक्ती रूपी मुदी कोणाच्या तरी हातामध्ये घातली असा तो कोण आहे, कोणाच्या हातात तुम्ही ती प्रेम शक्तीची मुदी घातलेली आहे, अंगठी घातलेली आहे असं उद्धवदेव विचारतात. कवणा हो जी अवधारा दीधले खडगुणाचे कुल्हार ब्रह्मविद्येचे मळे पांचोर कवणा वेचिले. उद्धवदेव पुन्हा म्हणतात कवण हो जी अवधारा दीधले खडगुणाचे कुल्हार, तुम्ही कोणाला बरं या खडगुण, खड म्हणजे षड, षड म्हणजे सहा, सहा गुणाचं कुल्हार म्हणजे जे गर्भगृह आहे सहा गुणाचं, गुप्त गृह आहे जे सहा गुणांचं, ते कोणाला दिलं. सहा गुण कोणते, तर सहा गुण म्हणजे काय तर समश्चैव समश्चैव स्वतंत्रश्च निरपेक्षश्च निर्गुण सर्वज्ञ तृप्त कामश्च षडैते गुणलक्षणम. हे जे षड गुण आहेत ईश्वराचे, समश्चैव म्हणजे सर्वांच्या ठिकाणी समभाव आहे. तर जे षडगुणाचे कुल्हार म्हणजे गर्भगृह जे आहेत त्यामध्ये सहा गुण कोणते आहेत, तर समश्चैव स्वतंत्रश्च निरपेक्षश्च निर्गुण सर्वज्ञ तृप्त कामश्च षडैते गुणलक्षणम. तर हे जे सहा गुण आहेत म्हणजेच काय, समश्चैव सर्व समान आहेत परमेश्वराला, स्वतंत्रश्च सर्वज्ञ जे परमेश्वर अवतार आहेत ते स्वतंत्र आहेत म्हणजे कोणाच्या त्यांच्यावर नियामकत्व नाही, स्वतंत्र आहेत. आणि निरपेक्ष म्हणजे परमेश्वराला अपेक्षा कोणापुढेही नाही, निरपेक्ष आहेत परमेश्वर. निर्गुण म्हणजे परमेश्वराच्या ठिकाणी कोणतेही अवगुण नाहीत. आणि हे रजतमसत्व जे आहेत त्रिगुण, हे त्रिगुणही नाहीत, तर निर्गुण सत्व परमेश्वराच्या ठिकाणी आहे. आणि म्हणून इथे निर्गुण हा एक हे एक गुण सांगितलेला आहे परमेश्वराच्या ठिकाणी. आणि सर्वज्ञ तृप्त कामश परमेश्वर कसे आहेत, तर सर्वज्ञ आहेत, सर्व काही ज्ञ म्हणजे त्यांना ज्ञान आहे, सर्व काही जाणणारे आहेत परमेश्वर. तृप्त कामश अतृप्त नाहीत, देवता लोक अतृप्त आहे, परमेश्वर तृप्त काम आहेत, त्यांच्यामध्ये कोणतेही विकार उत्पन्न होत नाहीत, कोणतीही लालसा निर्माण होत नाही, म्हणून ते तृप्त काम आहेत. तर असे जे षडगुणाचे सहा गुणाचे जे कुल्हार आहेत, आता जसं यामध्ये तुम्ही ऐकला शब्द खडगुण ऐकला, तर खडगुणही म्हणतात आणि षडगुणही म्हणतात का, तर तुम्ही लीळा चरित्रामध्ये ऐकलं असेल की पुरुख हा शब्द आलेला आहे, कवन पुरुख आले कोण होत, असे ते वेगळे वेगळे काही शब्द येतात की जे पुरुख होऊन वर्तत असती, महापुरुख आले असती वगैरे वगैरे, असे जे पुरुख होऊन वर्तत असती वगैरे, त्या पोळीच्या देवापाशी जे लीळा घडली त्याच्यामध्ये आलेला आहे शब्द. तर असे जे शब्द आहेत त्याच्यामध्ये ख वापरलेला आहे त्या भाषा त्या काळातील यादवकालीन भाषेमध्ये. तर खकारा शकारा भेद नाही असं बोलतात, म्हणजे खच श होते, पु
पुरुष होते। तसं इथं खच जसं तिथं श झालं त्याचप्रमाणे खडगुणाचं इथं खच श झालं म्हणजे षडगुण, तर सहा गुणाचं ते कुल्हार म्हणजे गर्भगृह जे आहे ते कोणाला दिलं असं उद्धव प्रश्न करतात। ब्रह्मविद्येचे मळे पांचोर कवणा वेचिले, ब्रह्मविद्येचे जे मळे पांचोर आहे ते कोणाला दिलेलं आहे बरं? म्हणजेच काय ब्रह्मविद्येचे मळे पांचोर म्हणजे मळेगिरीचा जो वारा आहे तो मळेगिरी जो पर्वत आहे, मळेगिरी म्हणजेच काय तर मलयगिरी, मलयगिरी पर्वतावर पूर्ण चंदनाची झाडे असतात, सुगंधी वनस्पती असते आणि तिथून येणारी जी हवा आहे ती सुगंधित असते, तर त्या सुगंधित हवा, ते सुगंधित हवा कशी आहे मलयगिरी च कसं आहे तर पांचोर म्हणजे पाच प्रकारचे सुगंध असतात तिथे। तर ब्रह्मविद्यारूपी जे मळे पांचोर आहे, ब्रह्मविद्यारूपी सुगंध देणारा जे मळेगिरीचा जो पर्वत आहे जे श्रीकृष्ण महाराजांकडे होता तो कोणा वेचला म्हणजे कोणाला दिला बरं? मागे एक ओवी राहिलेली आहे, अहोजी अवधारा, अहोजी अवधारा कुंती कैसे झाले ती लोभापरा, जे विरहाग्नीचे पांचवणे चीर नेसो देतसा। ही ओवी माझ्या मते राहिलेली आहे, वाचण्याच्या ओघामध्ये मी समोर निघून गेलो। तर इथे उद्धवदेव म्हणतात की जे कुंती आहे त्या कुंतीचं जे कुंतीच्या ठिकाणी जो तुमचा लोभ होता तो लोभ काय झाला बरं आता, आणि जे विरहाग्नीचे पांचवर्ण चिर नेसो देत असा, विरहाग्नी रूपी म्हणजेच काय भक्ताचा जो आत्मा परमेश्वर आहे तो परमेश्वराच, परमेश्वर जर निजामाला गेला तर परमेश्वराच्या हृदयामध्ये पूर्ण शरीरामध्ये काय होते विरहाग्नीचे पांचवर्ण चिर, पांच प्रकारचा अग्नी आहे, तर पांच प्रकारचा अग्नी जणू काही त्या पाच प्रकारच्या अग्नीचं चीर म्हणजे वस्त्र तुम्ही कुंतीला नेसायला देत आहात असा अर्थ झाला असं श्रीकृष्ण महाराजांना उद्धवदेव बोलतात की ते बिचारी कुंती कशी जगेल बरं तुमच्या वांचून, कारण तीही एक भक्त आहे आणि तुमची जी तिच्या ठिकाणी आवडी होती ती आवडी काय झाली आता, आणि ते सर्व आवडी सोडून तुम्ही तिला हे विरहाग्नी रूपी वस्त्र नेसायला देत आहात, ते अग्नी काय एक प्रकारचा नाही पांचवर्णी म्हणजे दावानल आहे वडवानल आहे असे वेगळे वेगळे प्रकारचे जे पाच अग्नी आहेत त्या पाच अग्नीचा तुम्ही वस्त्र नेसायला देत आहात, तिला किती त्रास होईल बिचाऱ्या माऊलीला त्या, तरीही तुम्ही जात आहात असं इथे उद्धवदेव म्हणतात की असं ते वस्त्र विरहाग्नी रूपी अतिशय वेदनादायक वस्त्र तुम्ही त्या बिचाऱ्या कुंतीला नेसो देत असा म्हणजे नेसायला देत आहात। आठ महा सिद्धी कै कै बैस बिलिया कृपा निधी कवणु कला विधिया विज्ञानासी। आठ महासिद्धी, आठही महासिद्धी, आठ महासिद्धी म्हणजे कोणत्या? अणिमा महिमा शेव गरिमा लंगिमा तथा वशित्वमच यशित्वमच पराकाम्यम प्राप्तिरिती, असे आठ प्रकारच्या सिद्ध्या आहेत। त्या आठ प्रकारच्या सिद्ध्या म्हणजे कशा आहेत? अणिमा महिमा, अणिमा म्हणजे अणुवत हा जीव लहान होऊ शकतो, महिमा म्हणजे पर्वतासमान मोठा होऊ शकतो, गरिमा म्हणजे दिसायला जीव तेवढाच राहणार परंतु गरिमा म्हणजे काय एवढं वजन स्वीकारू शकतो तो की कोणालाही हलणार नाही तो, एवढी त्या म्हणजे शरीर तर तेवढंच दिसायला दिसेल परंतु वजन एवढं भयानक वाढून जाईल की 10 रेल्वेचे इंजिन जरी लावले तरी त्याला ओढू शकणार नाही कोणी, एवढं वजन त्या सिद्धी ज्याला प्राप्त झालेले त्या ज्या तो जो जीव आहे ज्याला अष्टमा सिद्धी प्राप्त झाल्या त्या जीवाचं वजन एवढं तो वाढवू शकतो, ज्यावेळेस त्याला मनामध्ये इच्छा झाली की आता आपल्याला वजन वाढवावं लागेल काहीतरी अरिष्ट आलेलं आहे त्याची इच्छा, त्याला ज्यावेळेस कोणती सिद्धी अंगीकारावी वाटली त्यावेळेस तो अंगीकरेल। गरिमा लंघिमा, पहिलं सांगितलं अणुवत होतो, पहिलं काय सांगितलं हा जीव जो आहे अणुवत बारीक होऊ शकतो म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे अदृश्यच होऊ शकतो नो, आपल्या डोळ्याला अणु दिसू शकतो का? टेलिस्कोप मध्ये पण फार हाय लेवलचे जे टेलिस्कोप असतात त्याच्यामध्ये तो परमाणू कुठेतरी दिसतो आपल्याला, तर असा तो परमाणू एवढा जर जीव बारीक होत असेल म्हणजेच काय याचा अर्थ झाला की हा जीव अदृश्य होऊ शकतो, अणु इति म्हणजे अणु एवढा तो होतो म्हणजे त्या अष्टमा सिद्धीपैकी जी एक सिद्धी आहे अणिमा, त्या अणिमा सिद्धीमुळे हा जीव अणु एवढा लहान होऊ शकतो।
महिमा म्हणजे पर्वता एवढा मोठा होऊ शकतो, गरिमा म्हणजे वजन वाढू शकतो, लंघिमा म्हणजे काय तर लघुत्व एवढं प्रकट करतो तो, शरीर आहे तेवढंच राहणार परंतु लघुत्व एकदम वजन एवढं हलकं होऊन जाईल की हा हवेत तरंगायला लागेल. ज्याप्रमाणे आपण बघतो एखादं पत्राचं पत्र आहे एखादं घरावरचं आपल्या, त्याच्यामध्ये छोटंसं छिद्र पडलेलं आहे आणि सूर्योदय झाल्यानंतर त्या छिद्रामधून ज्याप्रमाणे आपल्या घरामध्ये किरण येतात सूर्याचे आणि त्या किरणांमध्ये आपल्याला असे बारीक 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 रज दिसतात जे हवेमध्ये उडत आहेत. रज म्हणजे काय तर बारीक बारीक कण. ते जे हवेमध्ये उडत असतात का उडतात तर ते लघुत्व त्यांच्या ठिकाणी एकदम हलकेपणा आहे. तर त्या रजाचा जेवढा हलकेपणा आहे, शरीर तेवढं मोठं असेल परंतु हलकेपणा तेवढा येईल त्याच्यामध्ये, त्याला म्हणतात लघुत्व. म्हणजे ही जी लंघिमा सिद्धी आहे ते त्याला म्हणतात. वशित्वमच, कोणालाही तो वश करू शकतो. आणि ईशित्वमच म्हणजे ते त्याला वाटले की माझं ऐश्वर याच्यावर चाललं पाहिजे तर असं तो ऐश्वर कोणावरही गाजवू शकतो. पराकाम्यम, दुसऱ्याचं शरीर जर असेल एखादा व्यक्ती मेला आणि याला वाटलं की ते शरीर फार सुंदर आहे, त्याच्या घरचे खूप श्रीमंत आहेत, काही वर्ष चला तिथं त्या शरीराचा स्वीकार करूया, अष्टभोग परिपूर्ण जीवन जगूया आणि मग त्या शरीराला सोडून देऊयात असं जर त्याला वाटलं तर तो अष्टमा सिद्धी प्राप्त असलेला व्यक्ती तो स्वतःचं शरीर सोडून त्या मेलेल्या मुर्द्यामध्ये जाऊ शकतो आणि त्याचं शरीर उठवू शकतो. आणि म्हणून त्याला म्हणतात प्राकम्यम, म्हणजे काय तर परकायेच्या मध्ये प्रवेश करू शकतो. प्राप्ती म्हणजे त्याला असं वाटलं, इथंच बसलेला आहे तो, परंतु त्याला असं वाटलं की मला एखादी गोष्ट पाहिजे रशियामधली, मला रशियामधली ही ही वस्तू पाहिजे जी वस्तू रशियामध्येच भेटते दुसरी कुठे भेटत नाही, त्यानं मनात उल्लेख करायला उशीर आहे ती वस्तू त्याला इथं समोर हजर राहणार. त्याला असं वाटलं की सध्याला फारच आपल्या सर्वांना माहितच आहे की जिकडे तिकडे युद्धाची परिस्थिती आहे, चायना आपल्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याला असं वाटलं त्या व्यक्तीला की या चायनाचे सर्व जे काही अण्वस्त्र असतील ते सर्व भारतात येऊन राहावेत, इथं यावं तर लगेच अण्वस्त्र इथे येऊन जातील. त्याला वाटलं त्या चायनामधले सर्व जे काही घातक शस्त्रास्त्र असतील भारतासाठी ते सर्व गायब व्हावे आणि भारतात यावे, लगेच इकडे हजर, त्या चायनाला पताही लागणार नाही. म्हणजे एक थोडक्यात सांगायचं म्हणजे की त्याला जे वस्तू पाहिजे आहे त्यांना फक्त उल्लेख करायला उशीर आहे, लगेच ती वस्तू इथे हजर होती. ह्या आहेत अष्टमहासिद्धी. सर्व ह्या सिद्धी लिहून घ्या आणि पाठ करा, कारण ह्या फार महत्त्वाच्या आहेत तुमच्यासाठी. तुम्ही भविष्यामध्ये जिथे कुठे असा उल्लेख आला तर तुम्ही ते तुमच्या लगेच लक्षात येऊन जाईल की अष्टमासिद्धी कशाला म्हणतात ते. तर अशा ह्या अष्टमासिद्धी आहेत. तर कवी म्हणतात, उद्धवदेव म्हणतात, आठे महासिद्धी कवी बैसविल्या कृपानिधी. तुम्ही कृपेचे निधी आहात परंतु तुमच्या ठिकाणच्या अष्टमासिद्धी ज्या ते कुठे बसवलेले आहेत बरं. कौणू कळाविधी या विज्ञानाशी, या कळे ह्या जी हे जे विज्ञान आहे या विज्ञानाचा जो कळाविद आहे तो कोण आहे बरं. आता सांधा स्वामी कवणाची हे भक्ती सुदली उसंगी मृत्यु लोकी सुनिये ब्रह्म विद्या का सांडिली. उद्धव देव म्हणतात सांगा स्वामी कवणाची हे भक्ती सुदली उसंगी, ही जी भक्ती आहे ही भक्ती कोणाच्या उसंगी सुदलेली आहे, कोणाच्या मांडीवर ठेवलेली आहे सांभाळण्यासाठी. मृत्यूलोकी सुनी ब्रह्मविद्या का सांडली, या मृत्यूलोकामध्ये ही ब्रह्मविद्या सुनी झालेली आहे आणि अशी ही ब्रह्मविद्या या मृत्यूलोकामध्ये सुनी तुम्ही सांडून का चाललेले आहात. संसाराचा प्रजनी तू सांडोणी जात प्रभु श्री चक्रपाणी तरी जीवाते ये धरणी जी कवणा निरोविले. संसाराचा प्रजनी, उद्धवजी म्हणतात संसाराचा प्रजनी म्हणजे काय तर या संसारावर ज्यांनी शस्त्र पर्जलं होतं, शस्त्र उजारलं होतं ते श्रीकृष्ण भगवान. तू सांडवणी जातो प्रभू श्री चक्रपाणी, तुम्ही या
संसार बंधनामध्ये अडकलेल्या जीवांना मुक्त करण्यासाठी अस्त्र उजारलेलं होतं, शस्त्र उजारलेलं होतं, आणि तुम्हीच आता सोडून जात आहात। आता या संसारामध्ये अडकलेल्या जीवांची मुक्तता कोण करणार आहे? तरी जीवाते ये धरणी जी कवणा निरोविले, तर या धरणीवर या संसारामध्ये अडकलेल्या जीवाला कोणाला निरवलेल बरं? कोणाच्या सांभाळी आम्हाला घातलेलं आहे या संसारामध्ये अडकलेल्या जीवांना? शिव शिव जगदीश्वरा काय केले या चराचरा, जीवाचे जीवभार काबा मोडिले। शिव शिव जगदीश्वरा काय केले या चराचरा, जीवाचे जीवार काबा मोडिले। शिव शिव इथे शिव शिव या शब्दाचा अर्थ महादेव असा होत नाही, तर शिव शिव या शब्दाचा अर्थ कल्याण कल्याण असा होतो। तर शिव शिव जगदीश्वरा, शिव शिव जगदीश्वरा म्हणजे हे जगदीच्या या जगाच्या ईश्वरा, सर्वांचं इथे तुम्ही होता तोपर्यंत सर्व कल्याण होत होत होतं। काय केले या चराचरा, पण आता या चराचराने काय केलं बरं? असं जे तुम्ही जीवाचे जीवार आहात परंतु आम्हाला सोडून जात आहात, काबा मोडिले, या जीवाचं जीवार तुम्ही मोडलेलं आहे आणि या पृथ्वीतलावरून तुम्ही निजामाला जाण्याचा विचार करत आहात। आता कवणाची एसे जे फुलांचे अरळ घाली जे, कवणा कापूर ओळगवी जे यदुराया तुवावीन। आता मी कोणाच्या सेजेला फुलं अंथरू? तुम्ही झोपत होता त्यावेळेस मी तुमच्यासाठी शेज तयार करायचो, फुलं अंथरवायचो, त्यावर तुम्ही पहुड स्वीकारायचे, परंतु आता मी कोणाला शेज तयार करणार, कोणासाठी शेज तयार करणार तुम्ही निधामाला गेल्यानंतर? आणि मी कोणाला कापूर ओळगवणार आहे खाण्यासाठी तुमच्या विन? यदुराया तुवाविन, यदूचे राय म्हणजे राजा, यदुराया ज्याप्रमाणे तुम्हाला माहिती असेल, यदुरा जासी ज्ञान दिधले देवनिया प्रेम कळा, हे जे आरतीमध्ये आलेलं आहे, श्री दत्तात्रेय महाराजांची आरती आहे, सकाळची उठवायची आरती आहे, तर त्यामध्ये आलेलं आहे, यदुरा जासी ज्ञान दिधले देवनिया प्रेम कळा, अशी असं एक वाक्य आहे। तर यदुराजासी ज्ञान दिले हे वाक्य आहे, म्हणजेच काय? यदुराजा जो होता त्रेता युगातला, त्या यदुराजाला श्री दत्तात्रेय महाराजांनी ज्ञान दिलं, आणि त्याच यदुराजाच्या वंशावळीमध्ये 87वी वंशावळी आहे, म्हणजे 87वी पिढी आहे। यदुराजापासून जन्माला आलेली जे काही वंशावळी आहे, या वंशावळीमधील 87वी पिढी आहे। या पिढीमध्ये श्री कृष्ण भगवंताने अवतार घेतलेला आहे, म्हणून हे यदुराया असं बोललेलं आहे श्रीकृष्ण भगवंताला। यादव तिल्लक बोललेला आहे, यदू तिल्लक बोललेला आहे। सारीचा खेळणा आता आनंदू कवणू सारी लरवणा, कवणा ते मागावा जिणा ब्रह्म सुखाचा। सारीचा खेळणा आता आनंदू कवणू सारी लरवणा, मी तुमच्यासोबत सारी पाठ खेळायचो आणि तुमच्यासोबत सारी पाठ खेळण्यामध्ये काय आनंद मिळायचा, आता तो आनंद मला कोण देणार आहे बरं? तो आनंद मला आता कसा प्राप्त होणार आहे बरं? नाही होणार आता। कवणाते मागावाजिना ब्रह्मसुखाचा, आणि मी जरी हरलो तुमच्यासोबत तर मला असं वाटायचं मी जणू काही जिंकलोच आहे, आणि मी तुम्हाला जिंकल्यानंतर ब्रह्मसुखाचा जो जिना आहे, म्हणजेच काय तर जिंकल्यानंतर जो पुरस्कार भेटतो, तर या उद्धव देवांना जिंकल्यानंतरचा जो पुरस्कार असेल तो काय होता पुरस्कार? ब्रह्मसुखाचा जिना, म्हणजे ब्रह्मसुख भेटायचं श्रीकृष्ण महाराजांपासून उद्धव देवांना, आणि तेच त्यांचं जिना म्हणजे जिंकल्याचा पुरस्कार असायचा। तर अशा प्रकारे भक्त कसा असतो आपल्याला इथे लक्षात येईल। भक्त म्हणतो मी जरी हरलो, जसं इथे उद्धव देव म्हणतात मी जरी हरलो तुमच्यासोबत तरी मी जिंकलेलोच आहे,
तर हे जे समर्पणाचा भाव आहे उद्धव देवांपाशी हा समर्पणाचा भाव असला पाहिजे आपल्या सर्वांच्या ठिकाणी. नाहीतर हल्ली आपण काय करतो, देवानी माझे पाच खिट्या जरी केल्या मी तरी देवानी माझं काय ऐकलं नाही, आता देवाच्या मंदिराची पायरी चढायची नाही. म्हणजे जणू काय हा पाच खिट्या करून ते देवावर उपकार करत आहे हा व्यक्ती ज्याने कोणी खिटा केल्या असतील असा वागतो तो व्यक्ती, की जणू काही पाच खेटी केल्या किंवा वर्षाच्या 12 महिने पण 12 खेटी केल्या त्याने दर पौर्णिमेच्या, परंतु काम झालं नाही आणि त्याने मग देवाकडे जाणं सोडून दिलं. खरंच उपकार केले नाही का त्या माणसाने देवावर? ज्या परमेश्वराने सर्व नरदेह दिलेला आहे एवढं हे तरीही तुम्ही अपेक्षा करता शुल्लक गोष्टीची, आणि ती जर वस्तू पुरवली नाही तर देवावर तुम्ही रागवता, देवाकडे जायचं नाही, देवानं आमचं काय भलं केलं असं म्हणायचं, मग इतर देवी देवतांकडे जायचं, मग कोणत्या वैदू लोकांकडे जायचं, मग अंगारा ते दोरे गंडे वगैरे वगैरे चालू करतात, म्हणजे ईश्वराला जायचं सोडून देवतेकडे पळायचं. म्हणजे तुम्हीच विचार करा आपण कसे आहोत ते. एकीकडे खरा भक्त जो असतो तो म्हणतो मी हारलो तरी काही हरकत नाही, तू माझ्या मी जरी हारलो तरी मला एवढं काही असं वाटत नाही. उद्धव देव म्हणतात तुमच्या जिंकण्यामध्ये माझं जिंकणं आहे, मी हारलो काय जिंकलो काय, सर्वस्व मी तर तुम्हाला अर्पण केलेलं आहे. मी जर हरलो तर तुम्ही हरलात, मी जर जिंकलो तर तुम्ही जिंकलात, आणि तुम्ही जरी जिंकलात जसं उद्धव देव म्हणतात की सारीपटामध्ये तुम्ही जिंकलात तरी मी जिंकलो, तर हे जे समर्पणाची भावना आहे ते असली पाहिजे. तर हे आजचं जे सत्र आहे आपलं इथे संपलेलं आहे. पुढं बरंच काही उद्धव देव विनंती करत आहेत श्रीकृष्ण भगवंतांना, पुढे कशी विनंती करतात ते समोर आपण बघूया उद्याच्या सत्रामध्ये. तर आजचं हे सत्र आपलं इथे संपलेलं आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल आणि अजून व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच व्हिडिओला लाईक करा, आणि नवीन कोणी दर्शक आले असतील ज्यांनी अजून या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला हे उद्धव गीतेचे नवनवीन सत्र या श्रावण महिन्याच्या निमित्ताने तुम्हाला दररोज भेटत जातील. आणि हे जे सत्र आहेत आपल्या जास्तीत जास्त वासनिक मंडळीपर्यंत पोहोचा. तुमचे व्हॉट्सअप ग्रुप असतील, फेसबुकचे ग्रुप असतील, त्या ग्रुपमध्ये तुम्ही सर्व सत्र शेअर करा, म्हणजे सर्व आपल्या वासनिक मंडळींना याचा लाभ होईल श्रावण महिन्याच्या या पवित्र कालावधीमध्ये. तर उद्या भेटूया नवीन सत्रामध्ये नवीन विषय घेऊन पुढच्या गोव्यांचा. तर आजचं हे सत्र आपलं संपलेलं आहे. दंडवता